संगम माऊली कैलास स्मशान भूमीमध्ये बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जातात। या ठिकाणी कोविडसाठी अंत्यसंस्कारासाठी 14 अग्निकुंड आपण दिले होते, पण ते आता या पावसामुळं पाण्याखाली आलेले, त्यामुळे आता त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करणं अवघड आहे। नुकतंच माननीय कलेक्टर साहेबांशी चर्चा झाल्याप्रमाणे ते नवीन सुविधा करत आहेत, त्याचप्रमाणे वरती जे सातारकरांसाठी रेग्युलर अंत्यसंस्कार आहेत ते सुद्धा प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे, 10-11 रोज अंत्यविधी होत आहेत, त्यामुळं वरच्या ठिकाणी सुद्धा ते अंत्यसंस्काराला जागा कमी पडतील का अशी शक्यता होते। जर असाच पाऊस राहिला तर नक्कीच दरवर्षीप्रमाणे जो 2-4 वेळा ज्यावेळेस महापूर आला होता त्यावेळेस वरची स्मशानभूमीसुद्धा पाण्याखाली गेली होती, मग त्यावेळेस नक्कीच अंत्यसंस्कारासाठी 2-4 दिवस लोकांना त्रास होत असतो। तरीसुद्धा आम्ही सगळे प्रशासन आणि बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट प्रयत्नशील आहोत की कुठल्याही प्रकारे कुठल्याही मृतदेहाची अवहेलना होऊ नये आणि सुविधा व्यवस्थित व्हाव्यात यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो। दोन्ही धरणातून एकूण जर असं 25 ते 30 हजार क्युसेक्स पाणी सोडलं गेलं आणि पाऊस असाच राहिला तर पूर्ण स्मशानभूमी पाण्याखाली जाते। आम्ही सतत धोम धरण आणि कन्हेर धरणाशी संलग्न आहोत, तिथनं माहिती घेतो आहे, कारण बऱ्याच गोष्टी इथं शेण्या वगैरे डंप केलेल्या असतात। आत्ता बघितलं तुम्ही, लाकडंसुद्धा पूर्णपणे वाहून गेलेली आहेत, असं नुकसान नक्कीच होऊ शकतं, ते होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत। सर, प्रशासनाने उपाय करायला हव्या होत्या का? हे खरं आहे, त्यांचा प्रयत्न चालू आहे, त्या पद्धतीनं आम्ही एकत्र चर्चा चालू आहे आमची, त्या पद्धतीनं माननीय कलेक्टर साहेब लक्ष घालतात। तर साताऱ्यात गेले 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये दमदार असं पावसाचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे साताऱ्यातील पश्चिमेचा भाग समजला जाणारा महाबळेश्वर असेल, पाटण असेल, पाचगणी असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे। साताऱ्यात आज कोयना धरणातून 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो खरं तर केला गेलेला आहे, आणि साताऱ्यातील उरमोडी असेल किंवा धोम धरण असेल या धरणामधून देखील 12 वाजता पाण्याचा विसर्ग जो आहे तो खरं तर केला जाणार, त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांना प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आलेला। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपण सध्या कृष्णा नदीच्या किनारी आहोत आणि साताऱ्यातील कैलास स्मशानभूमी म्हणून हे ठिकाण आहे। या ठिकाणी 14 अग्निकुंड आहेत, या अग्निकुंड पूर्णपणे जलसमाधी त्यांना मिळालेलं आहे। विशेष बाब म्हणजे या अग्निकुंडामध्ये कोरोनाबाधित जे मृत आहेत ते त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातात, मात्र प्रशासनाचं नियोजन शून्य जे आहे ते एकंदरीत पाहायला मिळतं, कारण की या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कोणतीही उपाययोजना केलेली दिसत नाही आहे। 14 अग्निकुंड पूर्णपणे पाण्यात गेलेले आहेत, नदी जी आहे ती दुथडी भरून वाहते आणि आज एकंदरीत जर धरणातून विसर्ग जर केला तर आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे, त्यामुळे नागरिकांच्या चिंता आणखीनच वाढलेली आहे आणि प्रशासनाने देखील नागरिकांना आव्हान केलेलं आहे, दक्षता घेण्याचं आव्हान केलेलं आहे।